पुण्यातनं जे काही बाहेर पडलंय, जगामध्ये एवढा भ्रष्टाचार कधीही झालेला कुठेही झाला नव्हता. असाच भ्रष्टाचार जपानमध्ये 3 दिवसापूर्वी उघडकीस आला. जपानच्या पंतप्रधान काशिदानी 8 मंत्र्यांना काढून टाकलं. हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे तुम्ही ऐकताय ते आहेत काय? मैं तुम्हें काम दूंगा, तुम मुझे दाम देना. कामाच्या बदल्यात दाम. राजन विचारांना माहिती आहे, विचार साहेब आपल्या त्या बोरिवलीच्या इथं एक ठाण्याच्या इथं एक बोरिवलीला रस्ता जातो, तो दिलाय मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला 14,446 कोटी रुपयाचा. मेगा इंजिनिअरिंगला दुसरं एक काम दिलं, समृद्धी एक्सप्रेस मध्ये 15,565 कोटी रुपयाचं एक ब्रिज बांधला त्याच मेगा इंजिनिअरिंगने. तो ब्रिज पडला, एक माणूस मेला. आणि आमचे नेते अजित पवारांनी 2 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगितली, 1 तारीख का 2 तारखेला शपथविधी झाला वाटतं, 1 तारखेला सांगितलं की यांच्या एवढा भ्रष्ट सरकार कोणी नाही, हा ब्रिज पडलाच कसा. आणि दुसऱ्या दिवशी त्याच ब्रिजवरनं ते बीजेपीत सामील झाले. इतका मोठा भ्रष्टाचार भारताच्या पाठीवरती. जेवढे काय भ्रष्टाचार झाले, 2G स्कॅम हा भ्रष्टाचार नव्हताच, कॉमनवेल्थ गेम्स हा भ्रष्टाचार नव्हताच, पण हे सगळे भ्रष्टाचाराचे जर पैसे एकत्र केले तरी देखील इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये कमवलेले पैसे तुम्ही मॅच करू शकत नाही. आज बीजेपीच्या खात्यामध्ये अधिकृतरित्या 4,500 कोटी रुपये पडले, 4,500 कोटी. राजन, ते रेमंडशाही ते ऑफिस बांधतात बघितलं की केवढं मोठं बांधतात. भारतातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये बीजेपी ऑफिस बांधते, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये. आणि ऑफिस म्हणजे त्यांचं कॉर्पोरेट असत सगळं, ते असं काही साधं कार्यकर्त्यांचं वगैरे ऑफिस हे नाही. म्हणजे ज्या 70 वर्षात काँग्रेसला जमलं नाही यांनी 10 वर्षात करून दाखवलं. इलेक्टोरल बॉन्ड्स झाले, ज्या पद्धतीने GST लावला गेलाय, व्यापारी किती आहे तिथे? मला काल 2 व्यापारी नवी मुंबईचेच भेटलेले मार्केटमधले, त्यांनी मला एक सर्वे दाखवला जो मार्केटनी केलाय की काय परिस्थिती होईल. मला माहित नाही ते किती खरं किती खोटं, पण 18 ते 28 हा जो GST चा पल्ला आहे त्याच्याने व्यापाऱ्यांचं कंबर्ड मोडलंय असं त्यांचं म्हणणं होतं. आपण खाऊ त्याच्यावर GST, म्हणजे जे खाऊ त्याच्यातनं पैसे देऊ. म्हणजे या सरकारला लोकांच्या खिशातनं पैसे काढण्याशिवाय काहीच जमत नाही. बाकी सगळं करायला यांना वेळ आहे. शेतकरी तिथनं पंजाबवरनं चालत आले यांना वेळ नाही. आमच्या भगिनींना मणिपूरमध्ये नग्न फिरवलं गेलं यांना वेळ नाही. यांना बाहेर जाऊन मिठ्या मारण्यात प्रचंड वेळ आहे. याला मिठी, ते त्याला मिठी, या मिठ्या मारून मिळतं काय यांना मला काय कळत नाही. हो तो समोरचा पट्टो की काय कळत नाही, ते एकदा चौकशी केली पाहिजे. पण एकंदरीतच या देशाचं जे काही वाटोळं होत चाललंय ते तुम्हाला थांबवावं लागेल. या देशाचं अर्थकरण पार उतरणीला लागलंय. काल त्यांनी जाहीर केला की आपला विकास दर 8 आहे आणि 12 तासात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजे जगाचा व्यवहार बघणारी जी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, त्यांनी सांगितला हा भारताचे जे सुब्रमण्यम आहेत त्यांचा विचार आहे, आमच्या दृष्टीने ह्यांचा विकास दर फक्त 4 आहे, 4. आणि 4 चा विकास दर जेव्हा येतो
तेव्हा ते एक राष्ट्र श्रीलंका तरी होतं, नाहीतर पाकिस्तान तरी होतं. ज्या पद्धतीने आपण वागतो आहोत ही पद्धत बघितल्यानंतर या देशाचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. एक अधिकारशाही, हुकुमशाही हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय येताना. उघडपणाने उत्तर प्रदेश मधली त्यांची मिर्झा नावाची जी उमेदवार आहे ती उघडपणाने बोलते आम्हाला एवढ्या जागा द्या म्हणजे आम्ही संविधानच बदलून टाकू. आता हे वरती चर्चा झाल्याशिवाय बोलतात? संविधान बदलण्याची भाषा वरती बोलल्याशिवाय कोणी करतं का? नाही करत. संविधान बदलल्याने होणार काय? महिलांना तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 250-350 वर्ष लढावं लागलं. पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पुरुषांना मतदानाचा हक्क दिला त्याच दिवशी तुम्हालाही हक्क देऊन टाकला आणि समानतेची दोरी ओढून टाकली. ती त्यांना समानतेची दोरी तोडायची आहे. त्यांना परत एकदा मनुवाद आणायचा आहे, त्यांना परत एकदा जातीयवाद आणायचा आहे. आणि ह्या सगळ्याने नुकसान कोणाचं होणार आहे? त्या सगळ्याने नुकसान होणार आहे बहुजन समाजाचं. बहुजन समाजाच्या हातात एकटवलेली सत्ता त्यांना बघवत नाहीये. आणि ती बघवत नसल्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेली शिवसेना त्यांनी तोडून टाकली. पवार साहेबांनी जन्म दिलेला राष्ट्रवादी पक्ष तोडून टाकला. आणि सांगतात, विधानसभेत सांगतात, आम्ही वेशभूषा करून एकमेकांना भेटायचो. आम्ही काहीतरी ती काय कुठली कॅप असते ती घालून रात्री बाहेर पडायचो आणि मग एकमेकांना भेटायचो. अरे चोरी छुपे कशाला भेटायचं? फुटायचं होतं तो बिंदास फुटून जायचं. कोणी थांबवलं असतं तुम्हाला? कोणीच थांबवलं नसतं. मला आजही आठवतं राजन विचारजी, तुम्हाला माहिती, मी स्टोरी सांगतो. मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो, वरती 30 आमदार बसले होते. मी म्हटलं उद्धवजी ताब्यात आहेत तर घेऊन टाका ना आणि ठेवून द्या लालबाग परेलच्या त्या शेरेटन काय ते हॉटेल आहे ITC तिथे बुक करा, 200 खोल्या आणि ठेवून द्या यांना आणि खाली 500 सैनिक बनवून ठेवा, काय होत नाही. मला जितेंद्र ज्याला राहायचं असेल ते राहतील, ज्यांना जायचं असतील ते राहतील. मला हे माहित नाही त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे. पण इतक्या स्वच्छ निर्मळ मनाचे उद्धव ठाकरे ज्या मातोश्रीनी महाराष्ट्राला शिवसेनेची ओळख करून दिली ते मातोश्री संपवण्याचाच विचार BJP ने केला. आणि काल काय बोलला किरीट सोमय्या, की मी हे मी नव्हतो करत. कोणाचं नाव घेतलं त्यांनी? मला सांगितलं जायचं. बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर? त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल, मिळालं नाही. तोंड उघडलं पोपटानी, अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच. आमच्या घरात सगळं सुखानी चालायचं, सगळं सुखानी आणि फुल दादागिरीनी चालायचं. ताईंसमोर बोलताना आता थोडं सांभाळून बोलावं लागतं, पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटाळा यायचा. अरे काय, आम्ही तुमचं घरचं घेऊन काढले. एक वेळ साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे, आम्हालाही 35-35 वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय. आम्ही तर रस्त्यावरची पोरं होतो. पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं? घरी का नाही बसत? आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं, माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे. अरे तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी? म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं, ज्या पुतण्याला 91 साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं, नंतर सातत्याने विधानसभेत आणलं, मी विकास केला, मी विकास केला, मी विकास केला. अरे तो मतदारसंघ
त्याचं कोणी केलं सगळं? जन्माला कोणी घातला? तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी. अरे अखंडारी कोणी असं करू शकतो? उद्या मला दिलं असतं तर मी पण केली असते. अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली? दर भाषात मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो. इथले माथाडी कामगार किती आहेत? किती वाजता उठत? किती वाजता उठत? अरे इथला गिरणी कामगार, इथला माथाडी कामगार, इथला हमाल, हमाल 4:30 वाजता पहिली गाडी येते 4:30 वाजता. तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला 4 वाजता पोहोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो. पण तो नाही बाहेर येऊन सांगत मी 4 वाजता उठतो, मी 4 वाजता उठतो, मी 4 वाजता उठतो. साहेब स्वतः सकाळी 7 वाजता उठतात, 7:00 लोकांना भेटायला सुरुवात करतात. आजपर्यंत त्यांच्या 60 वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं मी 6 वाजता उठतो? अरे ते आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. आणि तुम्ही करणार काय? उठणार, बारामतीच्या एकाच रस्त्यावर जाणार, तीच वाळू, तीच रेती, तेच दगड, तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार. बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला, काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना. आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली, एका ड्रायव्हर का वॉचमन आहे, त्यांनी ताईंचं स्टेटस ठेवलं तर त्याची बदली सुरक्षा रक्षक म्हणून कुठेतरी लांब करून टाकली. एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही, जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची, एवढे का हतबल झालात, एवढे का फोन करताय? मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात. आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाही. तुम्हाला जर चांगलं मटण खावंस वाटत असेल, भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास, तर दर रविवारी बारामतीत जा, 500-600 किलो मटणाचे टोप बनलेले असतात, बिंदास जेवा. थँक्स टू अजित पवार. बोलण्यासारखं खूप आहे, दिवस बाकी आहेत. कोणाची कुठे ऑफिसेस आहेत, ती ऑफिसेस कशी घेतली आहेत, सिडकोची लीज कोणी तोडली आहे, सगळं बोलायचं आहे. ते तुम्हाला माहित नाही, त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की हा तिळगुळ कोणाला द्यायचा आहे, तो म्हणाले ठाण्याला पाठवा. बरोबर आहे, मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो. माझा एकाही याच्यावरती तुम्ही खोडू शकलेला नाही, कुठलीच गोष्ट खोडू शकलेलं नाही. तुमच्यावरती डिस्क्लेमर लागला, तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून, तुम्ही आजही लावत नाही. ह्याच्याविरुद्ध आम्ही बोलणार ना, पण आम्हाला एवढंच सांगायचंय पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक आहे. ही निवडणूक आमची नाहीये. जे काही उद्धव ठाकरेंबरोबर झालं, जे काही शरद पवारांबरोबर झालं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही. मग ती गद्दारी खंडोजी खोपडेने केलेली असो, नाही तर ती गद्दारी सूर्याजी पिसाळने केलेली असो, पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या अवलादींना कधीच मोठं केलं नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि म्हणून या राजकारणामध्ये जे काही विकृतीकरण झालंय, अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही? यशवंतराव चव्हाणांचा. यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले, एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही, आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही. ते हेगडेवार म्हणजेच आरएसएसचे संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं मत. तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता, कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता, आणि मांडीवर जाऊन बसलात गुळवळकर आणि हेगडेवारांचे. जे फक्त द्वेष सूड एवढं शिकवतात. या देशामध्ये, राज्यामध्ये जे काही द्वेषाचं सुडाचं राजकारण चालू आहे, हा राजन विचारे ह्याचे 2 काय पंप होते ना कसले रे? काय पंप बंद केले तुझे सगळ्या धाडी बिडी टाकून? हा दुसरा इथे बसलाय आमचा शिंदे, किती केसेस पडल्या?
दोन. मी सहा केसेसचा धनी आहे, माझ्यावर तर प्रेमच आहे. अशा केसेस बिसेसला घाबरणारी माणसं नाही, आम्ही गांधींच्या औलादी आहोत. अकरा वर्ष जेलमध्ये बसले जवाहरलाल नेहरू आणि या देशाला स्वातंत्र्य दिलं. एका जेलमध्ये बसले अहमदनगरच्या आणि तिथे कुठलंही पुस्तक नसताना स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिलं, डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या विश्वविख्यात पुस्तक आहे ज्याच्यात भारताची ओळख आहे. तेवढे बुद्धिमान नेते या देशाने जन्माला घातले. त्यांनी एम्स बनवलं, त्यांनी IIT बनवली, त्यांनी बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर बनवलं. आणि आपण काय केलं मोदी साहेब? आपण हे सगळं लिलावात विकून टाकलं. म्हणजे आम्ही केलं आणि तुम्ही विकलं, आणि परत नेहरूंनाच दोष देणार? पाकिस्तानला धडा शिकू, पाकिस्तानला धडा शिकू. अरे कशी, कधी शिकू? चायनाकडे लाल डोळे करून बघू. अरे चायना 3000 किलोमीटर आतमध्ये शिरला, अजून तुम्ही त्याला थांबायला तयार नाही. देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित आहेत. मी तुम्हाला साधी गोष्ट समजून सांगतो. देशाचा शत्रू पाकिस्तान, त्याच्या बाजूला अफगाणिस्तान, त्याच्या बाजूला चायना. आज या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे नेपाळ. नेपाळची अजून एक गोष्ट समजून सांगतो की ज्या वेळेस 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा ब्रिटिश सोडून गेले तेव्हा आपल्या इथे 11 गुरखा रायफल्स होत्या, 11 गुरखा बटालियन्स होत्या. जो मरणाला घाबरत नाही आणि सांगतो मरायला मी तयार आहे कधीही सांगा चला, त्याला गुरखा म्हणतात. तुम्हाला माहित नाही आता गुरखा इथे आहेत की नाही, वॉचमन बिचमन म्हणून. पण मिलिटरीमध्ये खूप गुरखा असायचे आणि त्यांच्या शौर्यासाठी ते ओळखले जायचे. फील्ड मार्शल मानेकशॉ कदाचित तुम्हाला आठवत असेल, 71 ची लढाई संपूर्ण त्यांनी जिंकली होती, ते गुरखा रायफल्समध्ये होते. यांच्या या अग्निविरमय झालं काय? एक तर कुठला पंजाबी राजस्थानी हे जे आर्मीमध्ये जाणार होते कोणीच जात नाही आता. आणि लडाख आणि नेपाळमध्ये जेवढे नेपाळी आहेत ते आता सगळे चायनीज आर्मीमध्ये गेले, कारण का चायनाने त्यांना सवलती जाहीर केल्या. ते आता मुंबईत महाराष्ट्रात देशात येत नाहीत. आजही इंग्लंडच्या तर्फे दरवर्षी भरतीसाठी लोक नेपाळमध्ये येतात. हे अग्निवीर जे आहे ना ते या देशाच्या संरक्षण व्यवस्थेचं वाटोळं करणार आहे. प्रशिक्षण नाही, शिक्षण नाही, सीमेवर कसं उभं राहायचं काय करायचं ह्याच प्रशिक्षण नाही. उद्या चुकून माकून हल्ला झालाच तर तुम्हाला वाटतं गुरु म्हणजे 4 वर्ष ट्रेनिंग गेलेला माणूस ते लढू शकेल ती लढाई? तुमची सुरक्षा व्यवस्था धोक्यात घातली आहे. अजून तर खूप उत्तरं मागायची आहेत. ताईंना राहण्याची घाई असेल, पण व्यापाऱ्यांनो, माझ्या बहिणींनो, महागाईने कंबरडं मोडलंय की नाही? व्यापाऱ्यांनो उत्पन्न घटलंय की नाही? शरद पवार साहेब होते 10 वर्ष, कांद्याचा कधी प्रॉब्लेम झाला? झाला का? कोण कांदा व्यापारी आहे का इथे नाशिकचा? मला आठवतं मी साहेबांबरोबर होतो, आम्ही मनमाडला गेलो होतो आणि त्या मनमाडच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं उद्या चिदंबरम निर्णय घेणार आहेत आणि कदाचित कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार आहेत. साहेबांनी लगेच मला सांगितलं फोन माग, मुंबईहून प्लेन मागो, मला दिल्लीला जाऊ दे. त्यांना सांगितलं तुम्ही काही बोलणार का, मी करतो काय करायचं. साहेब तिथनं नाशिकहून उडाले दिल्लीला गेले आणि सकाळी व्यापाऱ्यांना फोन करून सांगितलं की निर्यात बंदी येणार नाही, चिदंबरांनी निर्णय रद्द केलाय. आज नाशिकच्या लासलगावच्या या परिसरातल्या पुणे परिसरातल्या कांदे उत्पादक शेतकऱ्यांचा इतके हाल झालेत तरी सरकार ढिम्म, ऐकायला तयार नाही, निर्यात बंदी उठवायला तयार नाही. कारण का या शेतकऱ्यांचा सरकारच नाही, हे खाणाऱ्यांचं सरकार आहे. ज्यांची पोटं पुढी आहेत त्यांचं हे सरकार आहेत, ज्यांची पोटं आतमध्ये आहेत त्यांचं हे सरकार नाही. हे गरिबांचं सरकार नाही, हे शेडजींचं सरकार आहे. तेव्हा या शेडजींच्या सरकारला आपण गरिबांनी प्रश्न विचारायला हवा
तुम्ही राज्य आमच्यासाठी करत नाही किंवा तुम्हाला राज्य करण्याची तुम्हाला संधी आम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच यावेळेस विचार करून मतदान करा, ही आपली संस्कृती आहे का? महाराष्ट्रामध्ये असे संस्कार झालेत का? पाठीत चुरा खुपसणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? केलाच वार तर समोरून करतो, मागणं वार करणारा मराठी माणूसच नसतो. त्या मराठे माणसांनी जाग व्हावं, त्या मराठी माणसांनी शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंवर जी परिस्थिती बीजेपीने आणून ठेवली, 84 वर्षाचा म्हातारा आजही त्याला घाबरतो की त्यांना संपवल्याशिवाय बीजेपी महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळे काय, तर पहिले शरद पवारांना संपवा. तो न संपणारा माणूस आहे. शरद पवार हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही. त्या विचारांचे वारसा जपणारे अनेक आहेत, ते कधीच त्यांचा विचार संपू देणार नाही. आणि त्यामुळे ह्यावेळेस मतदान करताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात मला माहीत नाहीत, कुठल्या तालुक्यातले आहात मला माहीत नाहीत, पण ह्या तीन निशाणे आहेत. कुठे तीन निशाणे आहेत? एक तुतारी, बाजूला मशाल आणि तिसरीकडे हात. जिथे जाल तिथे ह्या तीन निशाण्या दिसल्या की मारा त्याच्यावर ठपका. देशातली सत्ता ताब्यात घेऊ. सत्ता ताब्यात आल्यानंतर एक खात्रीने सांगतो, जी या मध्ये बसली आहे ना आमची ताई, ती केंद्रीय मंत्रिमंडळात नक्की असेल. आणि साहेबांनी द्यावं. लोक विचारतात ना, सांगतात ना, या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला, हे झालं सुप्रियाताईंमुळे झालं. सांग मला, राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 99 साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, पहिली मंत्री कोण केली? सूर्यकांताताई पाटील. दुसरी मंत्री कोण केली? ईशान्य भारतातील आगता संगमा. का? स्वतःच्या मुलीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप. पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे, घरात सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही. आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता, सेल्फी काढते. अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात, तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही. पण हे एका भावानी बोला कशा? आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढं बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका. पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का? काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय? काय लेवलला राजकारण नेताय? त्या बहिणी बहीण खूप साधी होई, उगाच आमच्याशी खडूस सारखी वागते. पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. माझ्याकडनं लिहून घ्या, कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही. पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही. तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका, जास्त नकला बिकला करायला जाऊ नका, जास्त टप्पे टुंबणे मारू नका. नाही तर एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात. पण बिचाऱ्या मर्यादा ठेवतात. आता कुठे शांत झालाय? आम्हाला तर राग यायचा, माझा दादा माझा दादा, आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा. आता शांत झालाय. पण हे प्रेम बहिणीचं होतं, हे प्रेम आपलेपणाचं होतं, हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं, ते तुम्हाला समजलंच नाही. कारण का प्रेम समजायला हृदय लागतं. मला तटकरे बोलले, हा काय रडतो? हो तटकरे मी रडतो, कारण का माझ्याकडे हृदय आहे. तुम्ही तुमचं हृदय, तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळचं जमीन आहे ना, काय कुठले जमीन आहे ती, कुठलं धरण आहे ते तटकरेच्या घराच्या जवळ? दादा कुठलंही असो, तिथल्या झाडावर तुम्ही तुमचं हृदय ठेवून दिलेलं आहे आणि अख्खा महाराष्ट्र फिरत आहे. तुम्हाला हृदयच नाही हो, ताई रडतो कोण? ज्याला इथे हृदय असतं तोच रडतो ना.
यांना कसं रडू येणार? हे सकाळी साहेबाबरोबर बसले आणि दुपारी साहेबाच्या अंगावर वार केला. कसली माणसं आहे तो? काय ना दिलं तटकरेला साहेबांनी? पोरीला मंत्रीपद, पोरीला आमदार, स्वतःला खासदार, भावाला आमदार, पुतण्याला आमदार, मुलाला आमदार, आणि बाकीच्या रायगड मधल्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या आणि पोस्टर लावायचे. मी म्हणतो ही पवार साहेबांची चूक आहे. हे असे जे मोठे केले लबाड लांडगेत ना, त्यांनी चावे घ्यायला सुरुवात केली. कारण का त्यांना वाटलं आमच्याशिवाय कोणीच नाही. तसं नसतो, पक्षा एकाच्या जीवावर तयार होत नसतो. शरद पवार ही नेतृत्व निर्माण करणारी चक्की आहे. ह्या महाराष्ट्रात अनेक शरद पवार त्यांनी जन्माला घातलेत, ते हळूहळू हळूहळू दिसायला लागतील. आणि तुमच्यासारख्या डोमकावळ्यांना ते संपवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. नवी मुंबईतली जनता एकदम सद्विवेक बुद्धीनी मतदान करणारी आहे. अनेक वर्ष शिवसेनेने इथे सत्ता गाजवलेली आहे उद्धव ठाकरे. तेव्हा उद्धव ठाकरे, सी आर पाटील आणि हा आमचा अनिल कौशिक, साहेबांनी नवी मुंबईला काय काय दिलं? आमदार, खासदार, महापौर, स्टँडिंग कमिटी, दोन दोन घरात नगरसेवक. तरी कमीच साहेबांनी आम्हाला काय दिलं? अरे काय घ्यायचं आता? सिल्वर ओक नावावर करायचं की काय? साहेब नवी मुंबईला राहिला या आणि सिल्वर ओक देऊन टाका त्यांना. सर्वात वाईट गोष्ट सांगतो, सगळं झालं होतं आणि साहेबांच्या मांडीचं ऑपरेशन होतं. अख्खा महाराष्ट्र दुःखात होता की साहेबांचं त्या दिवशी ऑपरेशन होत. आणि त्याच दिवशी या नवी मुंबईत आपण फुटायचं आणि बाहेर जायचं याची मीटिंग झाली. हे सांगणारा मी साहेबांना जाऊ. काय वाटलं असेल साहेबांना? ते गणेश नाईक येताना दिसले आणि समजा मी बाजूला असलो ना बसलेलो, अरे उठ उठ जितेंद्र उठ, दादा आले, दादा आले. त्या साहेबांना दादांबद्दल इतकं प्रेम, आणि त्याच दादांनी साहेबांना काय दिवस दाखवले? मी साहेबांना पहिल्यापासून सांगत होतो, जेव्हा मीरा भायंदरचे त्यांच्या जवळचे नगरसेवक गेले तेव्हाच मी साहेबांना सांगितलं, साहेब गणेश नाईक बाहेरची वाट धरतायत. मग गणेश नाईकांनी तिथे जायचं, संजीव नाईकांनी ताईजवळ जायचं, ताई कशा तुम्ही? मला अजूनही वाईट वाटत की जेव्हा जेव्हा शरद पवारांनी जेवण आयोजित केलं तेव्हा तेव्हा ते संजीव नाईकांना आयोजित करायला सांगितलं. का? तर संजीव नाईकांचे भारतभर समर्थन वाढावेत आणि या पोराला मोठं करावं ह्या हेतूने. मुलासारखं जपलं संजीव नाईकला. काय दिलं होतं तुम्ही? तेव्हा अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, अजून खूप वेळ येईल, खूप वेळा बोलू, काय काय अजून घडलेलं आहे ते पण सांगू. ते धांडेंचं राजकारण तुम्ही सांगा. ते धांडेंचं राजकारण ना महापौर होत्या त्या, त्या कधीतरी तुम्हीही बोला, सुषमा धांडे. हा सुषमा, मग तेच मी बोल ना, सुषमा धांडेचं राजकारण तुम्ही सांगा. सगळंच मला बोलायला लावत जाऊ नका, नाही तर महाराष्ट्रभर दुश्मनी एकटाच घेतोय. तुम्ही बोला, बोलण्यासारखं खूप आहे. कधी दादावर बोला, कधी तटकरेंवर बोला, प्रशांत पाटील कधीतरी तटकरेंवर जोरदार बोला, पण बोला. यांचे दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळेत. हे दात घशात घालावे लागतील. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.